नमस्कार मंडळी ॲग्रिकॉज फार्मर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे फवारणीचा खर्च पन्नास टक्के कमी करा हा विषय घेऊन आपण आजपासून एक सिरीज चालू करणार आहोत त्यामध्ये आपण चार पाच व्हिडिओ पाहणार आहोत त्यामधील पहिला हा व्हिडिओ आहे तर यामध्ये आपण काय करणार आहोत किडीवर आपण बिना फवारणीचं कसं नियंत्रण करू शकतो या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यामधील पहिला भाग हा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्र कीटकांची ओळख त्यांचा शेतामध्ये वापर कसा करायचा आणि ते कोणत्या किडींना खातात किंवा नियंत्रण करतात तर अशा प्रकारच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपला पहिला मित्र कीटक आहे ट्रायकोग्रामा चिलोनीस ट्रायकोग्रामा चिलोनीस हा एक पॅरासिटाईड आहे याची अंडी जर आपण शेतामध्ये हेक्टरी दीड लाखपर्यंत जर सोडली तर यांची अंडी आपल्याला बाजारामध्ये ट्रायको कार्ड किंवा टी कार्ड या नावाने उपलब्ध होईल एका एकरामध्ये किंवा एका हेक्टरामध्ये तीन चार आ, हे, एक चार हे हे, तुन, ते चार आपल्याला ट्रायको कार्ड सोडायचं आहे एक हप्त्याच्या इंटरवलनं आणि हे ट्रायको कार्ड जे आहे विद्यापीठातून जर आपण घ्यायचं म्हटलं तर ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत आपल्याला मिळून जाईल बाजारातून जर घ्यायचं म्हटलं तर दीडशे रुपयापर्यंत आपल्याला हे ट्रायको कार्ड पडेल आता हे ट्रायकोग्रामा कोणकोणत्या प्रकारच्या किडीला नियंत्रण करू शकतो ते पाहू तर त्यामध्ये जी आपली गुलाबी बोंडळी आहे कापसामध्ये ज्यात सगळ्यात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्यावर रामबान जे काही उपाय आहेत ते ट्रॅगोग्रामात आपल्याला नियंत्रण करून देऊ शकतो त्यानंतर पानं गुंडाळणारी अळी उसामध्ये जर गेलो तर केन शूट बोरर कॅस्टर सेमी लुपर वांगी टमाट्यामध्ये जे फळ आणि देठ शे से, शेदणारी अळी आहे त्यांचं नियंत्रणसुद्धा करू शकतो पोटॅटो कटवाम इत्यादी साऱ्या अळ्यांना नियंत्रण करण्याचं कार्य ट्रायगोग्रामात चिलोनीस करू शकतो ट्रॅकोग्रामामध्ये अजून व्हेरायटी येतात ट्रॅकोग्रामा जॅपोनिकम इत्यादी ते वेगवेगळ्या कीटकांना नियंत्रण करू शकतो आता याची कार्य करायची पद्धत कशी आहे जाणून घेऊ ज्यावेळेस आपण अंडी शेतामध्ये सोडतो आपल्याला प्रत्येक काळ कापायचा आहे झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूने स्टॅपल करायचं आहे ज्या दिवशी आपण स्टॅपल केलं त्याच्या काही दिवसांनी या अंड्यामधून पिल्लं बाहेर पडतील ते पिल्लं वाढतील आणि जसजसे जसे हे अडल्ट होतील शेतामध्ये फिरतील आणि बोंडळी किंवा इतर जे काही अळ्या आपण सांगितलेल्या आहेत त्यांची अंडी शोधेल या अळी कुठं अंड्या देतात ते शोधेल आणि त्याच्यामध्ये आपली अंडी घालतील या एक पॅरासिटाईट असल्यामुळे हे त्याच्यामध्ये अंडी घालतात याला एक पॅरासिटाईट असं म्हणतात तर त्या अंडीमधून जे गुलाबी बोंडळीचं जे काही अळी आहे ते मरून जाईल आणि त्याच्यामधून ट्रायगोग्रामा उत्पन्न होईल या प्रकारे हे नियंत्रण करतं अळ्यांना तर याचा वापर करता वेळेस कुठल्याही प्रकारची केमिकल किंवा रासायनिक फवारणी आपण करता कामा नाही त्यानंतरचा मित्र कीटक आहे जेलोनस ब्लॅकबर्नी हा एग आणि लारवर पॅरासिटॉईड आहे म्हणजे अंडी आणि जे काही अळी अवस्था आहे यांच्यावर जगणारा हा आपला पॅरासिटॉईड आहे तर याच्या एका हेक्टरासाठी पन पाच पन्नास हजार जर अडल्ट सोडले तर हे आपल्या ठिपक्यांची बोंडळी पिंक बोरवाम म्हणजे गुलाबी बोंडळी पोटॅटो ट्युबरमॉथ इत्यादी किडींना नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहे नंतरचा मित्र कीटक आहे क्रायसोपोर्ला कार्नेला ज्याला कॉमनली ग्रीन लॅकविंग म्हणतात तर हे प्रिडेटर आहे म्हणजे हे डायरेक्ट किडींना खातो जे काही सकिंग पेस्ट आहे जसे की मावा तुडतुडा पांढरी माशी कोळी थ्रिप्स आणि लिपमायनर मिलीबर्ग इत्यादी जे काही बॉडी इन्सेक्ट आहे यांना डायरेक्ट खातो म्हणून याला प्रिडेटर म्हणतात आणि याची एका हेक्टरामध्ये दहा हजार जरी पहिल्या अंड्यातून बाहेर पडल्याबरोबरची जी अव्यस्था आहे दहा हजार जर आपण शेतामध्ये सोडली तर यांचं जे आहे प्रभावीप्रमाणे नियंत्रण आपल्याला मिळू शकतो त्यानंतर सगळ्याचं परिचयाचं असलेलं मित्र कीटक म्हणजे लेडी बर्ड बिटल तर हे लेडी बर्ड बिटल जे आहे आपण जर अडलचं सोडले तर जे काही सॉफ्ट बॉडी इन्सेक्ट आहे जसे की ॲपिल वर्टफ्लाय मावा तुडतुडा माशी थ्रीप्स मिलीबर्ग यांना खाण्यासाठी हे लेडी बीट बिटलचा आपण वापर करू शकतो आणि हे जे आहे जे आपलं कोरिएंडरचं पीक आहे यांच्याकडे जास्त प्रमाणात या आपल्याला सापडतं कोरिएंडरवर त्यानंतरचा मित्र कीटक शिल्ड बग जो काही रेड हेरी कॅटरपिलर आहे किसाळली त्याला नियंत्रण करण्यासाठी वापरण्यात येतो त्यानंतर पायरेटेड बग जो आहे तो थ्रीस व्हाईट फ्लाय ॲपिड आणि काही बिटलवर्गीय कोलिप्टेरियन जे काही कीटक आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी आपण वापरतो त्यानंतर रॉबरफ्लाय हा बटरफ्लाय वॅब्स ड्रॅगन फ्लाईज बिटल इत्यादींना नियंत्रण करण्यासाठी आ, आ, कामी पडतो त्यानंतर ड्रॅगन फ्लाय जे लहान किड्यांना खातो जसे की मावा तुडतुडे इत्यादी जे काही लहान किडे आहेत त्यांना खाण्यासाठी ड्रॅगन फ्लाय आपण वापरू शकतो जे हातजोडा कीटक आहे प्रिंग मँटेड त्याला ग्रास वापर मावा तुडतुडे जे काही बॉडी इन्सेक्ट आहेत त्यांना डायरेक्टली खाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही मॉस्किटो म्हणजे मच्छर होतात त्यांच्या नियंत्रण करण्यासाठी लाँग हेडेड फ्लाईज जे आहे ते सुद्धा आपण वापरू शकतो हे त्याचं लारवा वेचून खातात त्यानंतर नागळीला नियंत्रण करणारी अळीसुद्धा निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याचं नाव डॅकोन्सो आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता त्याचं चित्र त्यानंतर हॉवरफ्लाय जे मावा तुडतुडा लिपहॉपर मिलीबग थ्रिप्स यांना नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपण याला वापरू शकतो विशेषतः झेंडूच्या पिकावर हॉवरफ्लाय जे आहे आकर्षिले जातात आणि जे काही कोरिएंडरचे पीक आहे किंवा सोप आहे त्याचासुद्धावर आकर्षित होते हॉवरफ्लाय त्यानंतर त्याची टैच, टॅचिनिडी जे काही टॅचिनिडी फ्लाय आहे ते कॅटरपिलर बिटल ग्रासहॉपर बॉडी इन्सेक्ट यांना नियंत्रण करण्यासाठी आपण वापरू शकतो त्यानंतर बिग बग हे थ्रिप्स मावा आणि कोळी यांना नियंत्रण करण्यासाठी आपण वाहू शकतो आणि हे मावा तुडतुड्यांनासुद्धा नियंत्रण करू शकते बिग बग त्यानंतर डॅमसेल बग आहे स्पायडर स्पायडर माईट आहे हे आपल्याला नियंत्रण करण्यासाठी वापरता येते ऊस पिकामध्ये टॉपशूट बोररच्या नियंत्रणासाठी लार्वर पॅरासिटाईड ॲसोस्मा आहे याचा एकशे पंचवीस अडल आपण एकरी एक हेक्टरी सोडू शकतो त्याच प्रकारचे अनेक मित्र कीटक आहे जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे या व्हिडिओमध्ये आपण कापसासंबंधी जे काही मित्र कीटक का आहेत त्यांचाच उल्लेख केलेला आहे जे काही राहिलेले आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे नावं आणि त्यांचे कोणते किड नियंत्रण करतं ते दिलेले आहे यानंतरचा व्हिडिओ मित्र बुरशीबाबत राहील कोणकोणत्या मित्र बुरशी आहेत आणि कोणते किडीवर आपण त्याचा वापर करू शकतो तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आपले चॅनल सांगा त्यांना